नमस्कार फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका छोट्याशा संकल्पनेला, म्हणजे साधारण तो प्रश्न आहेत, ती संकल्पनाही आहेत, प्रश्न आहेत, म्हणजे मागे बरेचसे लेक्चर आपण फुल अपलोड केलेले आहेत, बरोबर आहेत, म्हणजे फुल लेक्चर आहेत ती, प्रत्येक जसं मसावी लसावी कसोट्या आहेत, संख्याज्ञान भाग एक भाग दोन आहे, बरोबर आहे, त्रिकोणी संख्या एक चल समीकरण आहे, याचे फुल लेक्चर अपलोड केलेले आहे संपूर्ण सिलेबसनुसार, बरोबर आहे. मात्र आणि ते पुढं पण येत राहतील, बरोबर आहे, तो भाग नाहीत. आजच्या या छोट्याशा लेक्चरमध्ये आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये एक छोटासा प्रश्न आज क्लिअर करायचा आहे मला तुमचा. आज आपण घेऊन आलेलो आहोत एका विशिष्ट प्रश्नाला, आणि असे छोटे मोठे व्हिडिओ आपण नक्कीच टाकत राहणार, लक्षात घ्या. म्हणजे आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक छोटासा प्रश्न तुमचा क्लिअर होऊन जाईल. तो कुठला प्रश्न, बऱ्याच लोकांनी पाहिलेला आहे, एक फॅक्टोरियल मेथड, म्हणजे फॅक्टोरियल नावाची संकल्पना जी आपल्या अभ्यासामध्ये असते, बरोबर आहे, फॅक्टोरियल मेथड, त्याचा साईन तुम्हाला माहीत असेल, लक्षात घ्या, फॅक्टोरियल मेथड यानुसार, बरोबर ना, म्हणजे यानुसार संख्यांचं आपल्याला जे काही विचारलं जातं. आणि ही प्रश्न आहेत बऱ्याचदा आलेले आहेत, ती क्लास 3 असेल, MPSC, UPSC, CSAT असतील, अशा बऱ्याचशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात, अशा विविध एक्झामला येणारी आणि येत राहणारी ही प्रश्न आहेत. म्हणून जे 3-4 प्रश्नांच्या माध्यमातून ही संकल्पना क्लिअर करायची आहे, याचा शॉर्टकट पण कसा मांडायचा ते या ठिकाणी मांडेल मी. पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊया, नेमकं आपण काय शिकणार आहे. बघा, प्रश्न असा आहे मित्रांनो, बघा, 1, 2, 3, 4 म्हणजे दिलेले अंक किती आहे, 1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. याचा अर्थ असा आहे, दिलेले वेगवेगळे अंक आहेत, बरोबर आहे, या अंकांपासून जेवढ्या काही तयार होणाऱ्या संख्या आहेत आणि त्या सर्व संख्या तयार झाल्यानंतर त्याची बेरीज किती, असं ह्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहेत. माझ्याकडे 3 ते 4 प्रश्न मी काढून ठेवलेले आहेत, लक्षात घ्या. साधारण ही प्रश्न आलेलेचा साधारण हा 2016 तलाठ्याला आलेला क्वेश्चन आहेत, तसंच STM मुख्य परीक्षेला काही प्रश्न आलेले आहे. मी इथे काय करणार, ही जी संकल्पना आहे फक्त मला स्पष्ट करायची आहे, हा प्रश्न तुमचा क्लिअर होऊन जाईल. अशाच छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून असे अनेक प्रश्न क्लिअर करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत राहू. तर बघा, हे आकडे मी बदलणार, फक्त बेरीज वेगवेगळी येणार, बरोबर आहे, प्रश्न तोच असेल, आपल्याला हाच प्रश्न शिकायचा आहे. परत एकदा आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण काय शिकतो आहे याची एक ओळख आपल्याला करायची आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिकतो आहे आपण दिलेल्या विविध अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. मित्रांनो, पहिल्यांदा संख्यांची बेरीज काढण्याच्या आधी संख्या किती तयार होतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याचा अर्थ सरळ आहे की हा व्हिडिओ बनवण्याचा जो मागचा विचार आहे, ह्या प्रश्न सोडवताना याचा अल्टरनेट क्वेश्चन कुठला आहे, म्हणजे जरी त्यांनी बेरीज विचारलं असेल आपल्याला, पण बेरीज विचारताना आपल्याला दरम्यान संख्या किती तयार होतात ते सुद्धा या ठिकाणी काढायचं आहे, बरोबर ना. म्हणून तोही पाठ न कळत या ठिकाणी क्लिअर होऊन जातो, लक्षात घ्या. तर 1, 2, 3, 4 आता दिलेले अंक आहे. हा प्रश्न सोडवताना मी इथे मांडतो आहे, बघा, मी या प्रश्नाला पूरक असणाऱ्या काही संकल्पना या ठिकाणी मांडतो. बघा मित्रांनो, दिलेला अंक जर 1 असेल तर संख्या 1 तयार होईल, लक्षात घ्या. दिलेले अंक जर 2 असतील तर संख्या 2 तयार होईल. दिलेले अंक जर 3 असतील तर संख्या 4 तयार होईल, लक्षात घ्या. दिलेले अंक जर 4 असतील तर 6 तयार होतात इथे, कारण 3 × 2 = 6. दिलेले अंक जर 4 असतील तर 6 × 24 तयार होतात. दिलेले अंक जर 5 असतील तर 24 × 5 = 120 तयार होतात. 6 अंक दिलेले असतील तर 12 × 72 म्हणजे 720 संख्या तयार होतात. अतिशय शांततेने समजून घेऊ, फार मोठा पार्ट नाही याचा, लक्षात घ्या. दिलेले अंक आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या हे प्रथम आपल्याला माहीत असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे दिलेला अंक 1 असतील, जसं इथं 4 अंक दिलेले आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या 4 अंकांपासून संख्या किती तयार होईल, आपल्या 24 संख्या तयार होईल, बरोबर आहे. हे झालं पहिलं, हे विचारलं होतं का, नाही, परंतु तरीही बेरीज काढताना त्यापासून संख्या किती तयार होतील हे आपल्याला पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल, बरोबर आहे. मग बेरीज किती, आता मला सांगा, या वेगवेगळ्या अंकांपासून 24 संख्या तयार होईल पॉसिबल आहेत का, की आपण 24 संख्या मांडणार मग त्याची बेरीज करणार, बिलकुल पॉसिबल नाही, बरोबर ना. मग असं असताना याचा शॉर्टकट काय आहेत, लक्षात घ्या, त्याची मांडणी काय आहेत, एवढं एका सिम्पल क्वेश्चनच्या मदतीनं मी सांगतो. बघा पुन्हा एकदा प्रश्न लक्षात घ्या, 1, 2, 3, 4 हे वेगवेगळे अंक आपल्याला दिलेले आहे आणि ह्या वेगवेगळ्या अंकांपासून जेवढ्या काही संख्या तयार होतात ना त्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहेत. मग शेवटी विचारल्या जातात बऱ्याचदा, त्या बेरजेला 6 भागल्यास किती येईल, बरोबर ना, त्याच्यातला शेवटला अंक वगैरे काय येईल, हे नंतरचं झालं. बट या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे, त्याची बेरीज काढायची आहे. तर अतिशय सिम्पल शॉर्टकट आहेत बघायचा, काय आहेत बघा, दिलेले अंक किती आहेत आपल्याला पाहायचं. दिलेले अंक 1, 2, 3, 4 राईट, 4 याला हे असं काढताना या फॅक्टोरियल मेथडनंसुद्धा काढलं जातं, 4 आहेत, म्हणजे याचा अर्थ 4 आपल्याला असं लिहायचं. म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्हाला हा टेबल नाही आठवला
तर मला जर वाट हे क्लिअर करायचं आहे की त्या अंकांपासून संख्या किती तयार होईल तर हे पण लक्षात घ्यायचं. चार फॅक्टोरियलनुसार म्हणजे 4 × 3 × 2 × 1 म्हणजे 4 × 3 = 12, 12 × 2 = 24, 24 × 1 = 24. म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की या वेगवेगळ्या अंकांपासून किती संख्या तयार होईल, 24 संख्या तयार होईल. हे पहिलं झालं, काढल्या 24. मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 24 संख्या लिहायच्या नाहीत, ह्यापासून वेगवेगळ्या संख्या ज्या तयार होतात त्याची डायरेक्ट बेरीज कशी काढायची बघा. पहिल्या 24 संख्या तयार झाल्या की नाही, आता साहजिक आहे ह्या 24 ना, या 24 दिलेले अंक किती आहेत, 1, 2, 3, 4, ह्या 4 भागायचं म्हणजे उत्तर येईल इथे 6. किती आलं इथे 6, 6 आलं आहेत, लक्षात घ्या. मग हे 6 याचा अर्थ असा आहेत की प्रत्येकाला म्हणजे एकक, दशक, शतक, हजार यानुसार 4 रांगा त्याच्या तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे 4 रांगेमध्ये हे प्रत्येक अंक 6 वेळा येईल असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याची एकदाची बेरीज करून घ्यायची मित्रांनो. म्हणजे बेरीज कशी, 1 + 2 + 3 + 4 बेरीज करून घ्या. 4 + 3 = 7 + 2 = 9 + 1 = 10. 10 झाले की नाहीत. आता किती वेळा येणार तो प्रत्येक लेनमध्ये, 6 वेळा. म्हणून याचं 1 × 10 = 6 किती होतात, 60. हे लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा एकदा रिकॉल करतो आहेत की दिलेले अंक आहेत 4, 1, 2, 3, 4, याच्यापासून संख्या तयार होतात 24. 24 4 भागलं म्हणजे 6 आलं. याचा अर्थ प्रत्येक लेनमध्ये म्हणजे एककच्या, दशकच्या, शतकच्या, हजारच्या लेनमध्ये म्हणजे त्या रांगेमध्ये तो प्रत्येक अंक 6 वेळा येणार असा त्याचा अर्थ होतो, 6 वेळा येणार. मग एकदाची बेरीज किती झाली, 10. मग 6 वेळाची बेरीज किती झाली, 60. एवढं लक्षात घ्यायचं. आणि रांगा किती असेल, 1, 2, 3, 4, बस झालं. तुम्हाला फक्त किती संख्या आहे एवढं पाहायचं, किती संख्या आहे, अंक किती आहे, 1, 2, 3, 4. किती अंक आहे, 1, 2, 3, 4, 4 अंक आहेत. म्हणजे ह्या 60 फक्त 4 वेळा असं मांडायचं, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. आणि याची बेरीज करून घ्यायची, 0, 6, 6, 6, 6 ह्या ठिकाणी जी बेरीज झालेली आहेत आपली, 66, 66, 0 हेच त्याचं आहे उत्तर. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 66, 66, 0. परत एकदा प्रश्न समजून घ्या, काय म्हटलेलं आहे, या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज विचारली आहे, ती यानुसार आलेली आहे, 66, 66, 0. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आहेत. मी काय केलं, चेंज फक्त या ठिकाणी अंक चेंज केलेलं आहे, बरोबर आहे. प्रश्न पुन्हा एकदा तोच, वाचन आपलं करताना तेवढंच असेल. कसं बघा, 2, 4, 5 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती, बरोबर आहे. जो मगाशी मी प्रश्न टाकलेला होता त्याचं 66, 66, 0 हे उत्तर आलं होतं. बघा त्याच्याबद्दल बोलायचं सांगतो थोडं, की तो प्रश्न 2016 म्हणजे माझ्याकडे लिहिलेला आहे ॲक्च्युली. बघा 2016 तलाठ्यालासुद्धा आलेला होता प्रश्न, तेव्हा त्यांनी ना त्याच्यामध्ये 6 भागल्यास किती, म्हणजे 66, 66, 6, 0 6 भागल्यास किती उत्तर येईल असं विचारलं होतं. तोच प्रश्न रिप्लेस झालेला होता 2011 एसटीआय मुख्य परीक्षेला, बरोबर आहे. तेव्हा त्यांनी फक्त बेरीज विचारली होती. म्हणून मगाशी काय केलं, मी दोन्ही जे प्रश्नांचं माध्यम म्हणजे दोन्ही ठिकाणी जे प्रश्न विचारली होती ते आपण एकदाच घेतलेला, बरोबर आहे. प्रश्नाचा अर्थ लक्षात घेणे हे पहिलं टार्गेट आहेत आपलं, बरोबर ना. आता या ठिकाणी दिलेले अंक किती आहेत, 3 आहेत, बरोबर ना. आता दिलेले अंक 3 आहेत म्हणजे 2, 4, 5 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचे असं म्हणतो येतो. पुन्हा एकदा यापासून तयार होणाऱ्या संख्या किती आहेत, बरोबर आहे. म्हणजे तयार होणाऱ्या संख्या किती, तर किती आहेत, तर 3 अंक आहेत, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 3 फॅक्टोरियलनुसार जर लिहिलं तर 3 × 3 = 2 × 1 म्हणजे याचं उत्तर येईल 6, बरोबर आहे. म्हणजे किती संख्या तयार होतील, 6 संख्या तयार होतील, सेम मगाच्यासारखं, बरोबर आहे. आता दिलेले अंक किती आहेत आपल्याला, 1, 2, 3 आहेत. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, ह्या 6 मी 3 भागलं कारण 3 अंक दिलेले आहेत. म्हणजे 3 × 2 = 6 म्हणजे 2 वेळा असा त्याचा अर्थ होतो. एवढं तर करायचं तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे करायचं काय बघा, पहिल्यांदा संख्या किती तयार होते ते पाहायचं, 6. त्या 6 दिलेले अंक किती आहे, 3, त्यांना भागायचं, भागलं किती आले, 2. मग एकदाची बेरीज करून घ्यायची त्याची, कुठली, 2 + 4 + 5 केलं, याची बेरीज झाली मित्रांनो 11. आता प्रत्येक लेनमध्ये म्हणजे एकक दशक शतक म्हणजे यानुसार जेव्हा आपण संख्या मांडणार तेव्हा प्रत्येक लेनमध्ये प्रत्येक अंक हा 2 वेळा येणार, बरोबर आहे. त्यानुसार 11 दुप्पट करायची या ठिकाणी, ती येतात 22, बरोबर आहे. आता 22 आली, मग 22 किती वेळा मांडायचं, तर 1, 2, 3 वेळा मांडायचं कारण 3 अंक दिलेले आहे. म्हणजे कसे बघा, 22, 22 आणि हे 22, बरोबर आहे. म्हणजे हे 2
हे चार, हे चार, हे दोन, हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर झालं 2442. परत एकदा रिपीट करतो, प्रश्न समजून घ्या, प्रश्न कठीण नाही आहेत. आपण जी छोटीशी संकल्पना आज आपण घेतलेली अभ्यासाला ती कुठली आहे बघा. दिलेल्या वेगवेगळ्या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे, बरोबर ना. म्हणजे दिलेले अंक आहेत 3, म्हणून त्यापासून संख्या तयार होतात 6. संख्या किती तयार होतात हे काढण्याचं टेक्निक काय, हे फॅक्टोरियलनुसार. म्हणजे 3 आहेत म्हणून 3 × 2 × 1 मागे जायचं. त्याचा जो गुणाकार आला तो आहे 6. म्हणजे याचा अर्थ झाला की 6 संख्या तयार होतील. मग त्या 6 ना दिलेले अंक किती 3 भागायचं, ते आलं उत्तर 2. मग एकदाची बेरीज करून घ्यायची, ती आली 11. मग ह्या 2 त्याला गुणलं की ते झाले 22. मग हे आलेले जे गुणाकार आहे, हा जो गुणाकार आहे हा कसा मांडायचा, हे कोणावर डिपेंड आहे, तर हे दिलेल्या अंकांवर डिपेंड आहे. अंक किती दिले आहेत 3, म्हणून हे 22 3 असे मांडायचे. असे मांडल्यानंतर जी बेरीज येईल ते आपलं उत्तर असेल. क्लिअर झालं तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, त्यामध्ये म्हटलेलं आहे 2, 3, 4, 5 हे अंक प्रत्येक संख्येत वापरून, म्हणजे एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्येची बेरीज आपल्याला विचारलेलं आहे. इथंसुद्धा आपल्याला तेच म्हणतील. बघा दिलेले अंक किती आहेत, दिलेले अंक आहेत आपल्यासमोर 2, 3, 4 आणि 5, म्हणजे एकूणच 4 आहेत. किती आहे, 4 आहे, लक्षात घ्या. म्हणजे तयार होणाऱ्या संख्या पहिल्यांदा काढावं लागेल. आता तयार होणाऱ्या संख्या काढणं म्हणजे 4 अंक आहेत म्हणून 4 या फॅक्टोरियलनुसार काढावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे 4 फॅक्टोरियलनुसार कसे निघतील, 4 × 3 × 2 × 1, म्हणजे 4 × 3 = 12, 12 × 2 = 24, 24 = 24, म्हणजे 24 संख्या. किती संख्या तयार होतील, 24 संख्या तयार होणार, बरोबर आहे. एवढं लक्षात ठेवायचं, इथेच बाजूला करून ठेवायचं. ह्या 24 अंक किती दिलेले आहेत, 4, ह्या 4 भागून घ्या, म्हणजे उत्तर किती येईल, 6, बरोबर आहे. अर्थ लागले असतील मगांपासून. म्हणजे संख्या तयार होतात 24, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार यानुसार. अंक 4 आहे म्हणून हजारनुसार, 3 असते तर एकक, दशक, शतकच झालं असतं. म्हणजे याचा अर्थ 24 संख्या अशा मांडत असताना प्रत्येक रांगेमध्ये, म्हणजे एककची रांग असेल, दशकची असेल, शतकची असेल, ह्या रांगेमध्ये प्रत्येक अंकाला असं 6 यावं लागेल असा त्याचा अर्थ होतो. मग ना त्याची एकदाची बेरीज करून घ्यायची, म्हणजे 2 + 3 + 4 + 5 एकदाची बेरीज किती येईल याची, ती येते 14, बरोबर आहे. या 14 ना मित्रांनो, याच ठिकाणी ह्या 14 ह्या 6 गुणून घ्यायचं, ते येते तुमचं 84. 14 × 84. मग दिलेले अंक किती आहेत तुमचे, 4. मग ह्या 4 आहेत, बरोबर आहे. मग ह्या 84 तुम्हाला 4 असं मांडायचं. कसं बघा, 84 + 84 + 84 4 + 84. मग ना याची बेरीज करायची, 4, 8 + 4 = 12, 7 + 1, 8 + 4 = 12 किती, 13, 3 + 7 = 1, 8 + 4 = 12, 3 + 3 = 1, आणि इथे येणार 9. म्हणजे तुमचं फायनल ॲन्सर येणार मित्रांनो या ठिकाणी 93, 3, 2, 4, बरोबर आहे. म्हणजे 93, 3, 2, 4 हे तुमचं उत्तर असेल या ठिकाणचं. पुन्हा एकदा रिकॉल करतो, परत करतो या प्रश्नाला. बघा दिलेले अंक किती आहे, 4. यापासून तयार होणाऱ्या संख्या किती आहे, एकूण 24, कारण इथे काढलेले आहेत फॅक्टोरियल मेथडनुसार. आता 24 भागलं, त्याचं उत्तर आलं 6, बरोबर आहे. मग एकदाची बेरीज केली 14, मग 14 किती, 84. ह्या 84 फक्त 4 असं मांडायचं आहे आणि यानुसार बेरीज करायची आहे. हेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर असेल. हा तलाठी 2014 आलेला क्वेश्चन आहे. प्रश्न कुठल्या एक्झामला आला हे मॅटर नाही करत. त्या प्रश्नामध्ये आज जे आपण शिकतोय, एक छोटासा प्रश्न प्रकार आहे हा क्लिअर होऊन जातो. बघा याच्यामधून तयार होणाऱ्या संख्या किती, हे पण क्लिअर झालं. असं नेहमी करता येईल, बरं, कुठेही वापरता येईल. कितीही अंक असू द्या, तुम्हाला बेरीज यानुसार करता येईल, लक्षात आलं. तर या प्रश्नानुसार आपल्याला सोडवायचं आहे. एक शेवटला अजून प्रश्न घेऊयात आपण, तर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे जो STR 2017 आलेला क्वेश्चन आहे. या ठिकाणी दिलेले अंक ना आता 5 आहेत. बघा परत मांडतो, त्या ठिकाणी बघा दिलेले अंक आहेत 1, 3, 5, 7 आणि 9, म्हणजे 5 अंक दिलेले, बरोबर आहे. यस, आता तयार होणाऱ्या संख्या किती यापासून, तयार होणाऱ्या संख्या म्हणजे 5 किती तयार होतील, बरोबर आहे, यानुसार काढूया. म्हणजे 5 × 4 × 3 × 2 × 1 हे फॅक्टोरियल मेथडनुसार निघतील, बरोबर आहे. म्हणजे 5 × 4 = 20, 20 + 3 = 60, 60 × 2 = 1 120 संख्या तयार होईल मित्रांनो. बघा 120 इथेच रफमध्ये 120 / 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 अंक दिलेले आहेत म्हणून 5 भागलं की 24 येणार. आलं, याची एकदाची बेरीज करून घ्या, कुठली वरची, 1 + 3 + 5 + 7 + 9 याची बेरीज येणार मित्रांनो. तुम्ही जर करून पाहिली तर ती येणार 25. इथेच बाजूला ना हे 25 आणि हे वरचे 24 यांचा गुणाकार करून घेतला तर ते येणार 600, बरोबर आहे. आता 600 बेरीज झालेले आहेत, याला मांडायचं कसं,
अंक किती दिलेले आहेत, 5, याला 5 वेळा मारायचं ॲव्हरेजला. म्हणजे इथंच मी करतो आहे बघा, 5 वेळा 600, यस 600 600 600 आणि हे 600 असं 5 वेळा मांडलं की याची बेरीज करून घ्या. शून्य, हे पण शून्य या ठिकाणी, इथे 6 आले, इथले 6 आले, इथले 6 आले, इथले 6 आले आणि हे इथले 6 आले. म्हणजे याचं तुमचं फायनल आन्सर काय असेल मित्रांनो, बघा 66 66 600 हे तुमचं उत्तर असेल. बघा म्हणजे 5 वेळा 6 आणि 00 हे त्याचं उत्तर आहेत, बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं होतं, बेरीज, ही बेरीज आहे त्याची फायनली, बरोबर आहे. एकदा परत मी रिपीट करतो बघा, 1 3 5 7 9 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची, 5 अंकी संख्यांची बेरीज किती असं विचारलं आहे. STI 2017 आलेला हा क्वेश्चन आहेत बघा. मग परत एकदा दिलेले अंक किती होते, तर 5 होते, बरोबर आहे. मग त्यापासून तयार होणाऱ्या संख्या किती, 120. त्या कशा काढल्या, यानुसार फॅक्टोरियलनुसार काढलेले, त्या झाल्या 120. आता 120 भागेला 5 केलं, त्याचं उत्तर आलं 24, राईट. म्हणजे 24 हे बाजूला पडलेलं त्या ठिकाणी, हे राहू द्या तसेच. आता एकदाची बेरीज दिलेल्या अंकांची किती आली, ती 25. मग 25 × 24 केलं, ती किती आली, 600. सेम मागाच्या सारखंच केलेलं आहेत आपण, आधी ज्या उदाहरणामध्ये जे केलेलं होतं तेच इथे अप्लाय केलेलं आहे, बरोबर. ह्या 600 मग हे किती वेळा मांडायचं, हे कोण ठरवेल, तर हे 5 अंक आहेत म्हणून 5 वेळा असं मांडायचं, हीच तुमची बेरीज असेल. तर पुन्हा एकदा या सर्व आजच्या जी उदाहरणं घेतलेली आहेत या प्रश्नांच्या मदतीनं एवढंच मला सांगायचं होतं की दिलेल्या वेगवेगळ्या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, हा एक छोटासा प्रश्न प्रकार होता मित्रांनो, तो या आजच्या लेक्चरमधून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे छोटे मोठे जे MCQs आहेत, प्रश्न आहेत, हे मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहेत. आणि फुल लेक्चर तर नक्की अपलोड होईलच. तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडलेला असेल. पुन्हा एकदा जेवढे काही आजच्या उदाहरणं घेतलेले आहेत आपण आत्ता, याचा एकदा नीट अभ्यास करा, वाचा, पहा त्याला, बरोबर आहे. आणि हा प्रश्न प्रकार एकदा तुमचा फायनली एक्झामच्या दृष्टीनं नक्कीच क्लिअर होऊन जाईल. धन्यवाद. थँक्यू.